खरं तर काय झालं आहे की विठ्ठल कारखाना अडचणीत होता. सभासदांनी मतदान रुपये आशीर्वादांनी निवडून दिलं आणि कारखाना चालू झाला. पहिल्या वर्षी 7,26,000 गाळप केलं, यावर्षी देखील 10,81,000 गाळप केलं, 10,85,000 पोती साखर बाहेर पडली. जो 4 कोटीच्या आसपास 3,78,00,000 युनिट आपण लाईट एक्सपोर्ट केली. डिस्लरी सुरू आहे, अजून बगॅज आहे. आणि अशा स्थितीमध्ये जप्तीची कारवाई गेले 4 महिने सुरू आहे आणि 2021 खरी सरपेशी सुरू झाली होती. त्याच्यावर कारखाना बंद होता, आम्ही आलो निवडून. मग त्यांना गेल्या 2 वर्षात 35 कोटी रुपये आम्ही बँकेच्या भरलेत. आत्ता स्टेची ऑर्डर होती, बँकेने कोर्टानं ऑर्डर केली होती, त्या कोर्टाच्या ऑर्डरनुसार स्थगिती होती. पण काल 25 तारखेला काल कोर्टापुढं होतो आणि कारखाना चालू होता इतके दिवस, म्हणून आम्ही बँकेला स्थगिती मागतो, कोर्टाला स्थगिती मागत होतो की जप्त होऊ नये, कारखाना सुरू आहे. परंतु काल बँकेने तिथं म्हणणं मांडलं, आता कारखाना बंद झाला आहे आणि त्या ठिकाणी ऊस गाळप संपलं आहे, गाळत हंगाम संपला आहे, त्यामुळे काल कोर्टाने स्थगिती उठवली. आणि स्थगिती उठवल्यानंतर आम्हाला असं आणि बँक कोर्टाने देखील सांगितलं होतं की तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा. पण बँकेने डायरेक्ट येऊन, आम्ही आत्ता पवारसाहेबांच्या सभेत होतो आणि इथं मात्र ही कारवाई गेली. त्यामुळे आता चिंतेची बाजू अशी आहे की अडवांमध्ये साखर आहे आणि काही शेतकऱ्यांची बिलं देणं बाकी आहे, त्यामुळं त्वरित निर्णय घेऊन बँकेशी आम्ही संपर्क साधतोय, वरिष्ठांशी संपर्क साधतोय, पवारसाहेबांशी बोललो आहे, आता सहकार मंत्र्यांशी पण संपर्क केला होता परंतु ते दवाखान्यात असल्यामुळं आता सरकारमधल्या सगळ्यांशीच बोलावं लागणार आहे, कारण ते त्याशिवाय होणार नाही असं दिसतं आहे. म्हणजे अजितदादांशी असतील, फडणवीससाहेब असतील, मुख्यमंत्री असतील, यांच्याशी देखील मी पवारसाहेबांना सांगेन की बोला आणि काहीतरी मार्ग काढून द्या. त्याशिवाय कारखाना हा या तालुक्याचा कणा आहे आणि तो वाचला पाहिजे, ह्यासाठी आम्ही भूमिका घेऊ.